जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, फॉर्म भरताना अनेक मुलांचा काही चुका होत आहेत आणि काही काही नवीन नवीन बदल झालेले आहेत. अनेक मुलांनी मला मेसेजसुद्धा केलं आहे की सर, असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, हे प्रॉब्लेम तुमच्याबरोबर व्हायला नको, किंवा तुम्ही फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, याबद्दल आज आपण सविस्तर माहिती देणार आहे. तर मित्रांनो, या अगोदरसुद्धा आपण फॉर्म भरण्याविषयी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, अजून जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म टाकला नसाल तर. सर्वात पहिले मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर बघा मित्रांनो, फॉर्म भरताना सगळ्यात पहिले तुमचा जो मेन टार्गेट घटक आहे, कारण आपल्याला तीन घटक दिलेले आहेत, SRPFचा दिलेला आहे, ओके, त्याच्यानंतर जिल्हा पोलीसचा दिलेला आहे आणि पोलीस शिपाई चालकचा दिलेला आहे. हे तीन घटक तर फिक्स आहे आणि त्यामध्ये ॲडिशनल लोहमार्ग म्हणजे रेल्वे पोलिसांची सुद्धा वॅकन्सी आहे. परंतु ज्या मुलाने अगोदर रेल्वे पोलीसला फॉर्म टाकला, त्यांना परत जिल्हा पोलीससाठी फॉर्म ॲक्सेप्ट होत नाही आहे, असे मुलांचे मला मेसेज आलेले आहे. आणि याबद्दल तुम्ही जर महा ITवाल्यांना विचारलं असता, ते सुद्धा म्हणतात की आम्हाला पण माहिती नाही असं का होतो आहे. म्हणजे काहीतरी त्रुटी आहे. ज्या पद्धतीने शासनाचा GR आहे की बाबा असं GR पाहिजे होता, पोलीस लोहमार्ग आणि पोलीस शिपाई पदा दोन्ही पण पदं तुम्ही भरू शकता. जसे आपल्याला घटक सांगितले, SRPFचा एक घटक सांगितला, रेल्वे पोलीसचा एक घटक, त्याच्यानंतर चालकचा एक घटक सांगितला आणि जिल्हा पोलीसचा आपल्याला एक घटक सांगितला. आणखी एक चौथा घटक द्यायला पाहिजे होतं की तुम्ही रेल्वे पोलीसला सुद्धा अप्लाय करू शकतात, परंतु रेल्वे पोलीसला अप्लाय करू शकतात याचा उल्लेख कुठंच आढळलेला नाही. एक पहिली त्रुटी आहे. दुसरी म्हणजे रेल्वे पोलीसला अगोदर जर फॉर्म भरलं आणि जिल्हा पोलीसला भरायला गेलो तर डायरेक्ट ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे असं सिस्टममध्ये दाखवतं. त्याच्यावरती उपाय काय आहे? तर त्याच्यावरती उपाय काय मित्रांनो, पहिले तुम्ही फायनली डिसाईड करून घ्या की तुमचा मेन टार्गेट काय आहे. ऑब्व्हियसली मेन टार्गेट तुमचा डिस्ट्रिक्ट पोलीसच असणार, कारण सर्वात जास्त वॅकन्सी ही डिस्ट्रिक्ट पोलीसमध्येच आहेत, म्हणजेच जिल्हा पोलीसमध्येच आहे. ओके, मग सर्वात जास्त प्राधान्य तुम्ही कोणाला देणार? जिल्हा पोलीसला देणार. मग तुम्हाला काय करायचं? पहिले तुम्ही सर्व डिसाईड करून घ्या. तुम्हाला जिल्हा पोलीसला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला रेल्वे पोलीसला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला SRPFला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि ड्रायव्हरसाठी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा असे आहे, असं संपूर्ण डिसाईड करून घ्या. तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे, तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत, त्या सर्व माहिती कलेक्ट करून घ्या आणि मग फॉर्म भरायला सुरुवात करा. आणि सर्वात पहिले प्राधान्य द्या तुम्ही डिस्ट्रिक्ट पोलीसला, म्हणजे जिल्हा पोलीसला. ज्या ठिकाणी पण तुम्ही फॉर्म भरणार आहे, पहिले त्याला सिलेक्ट करा, नंतर रेल्वे पोलीस सिलेक्ट करा, नंतर SRPF करा आणि नंतर तुम्ही चालकसाठी सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. कारण बाकीच्या ठिकाणी तर फॉर्म सबमिट होऊन जातील, पण जो आपला मेन टार्गेट आहे जिल्हा पोलीस, तो राहून जाईल. आणि ही चूक तुमच्याकडून झाली नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरण्यापूर्वी शक्यतोवर तुमच्याकडे वेळ असेल तर पोलीस जाहिरात आणि जे काही सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत ते अवश्य एकदा वाचून घ्या, संपूर्ण वाचून घ्या, समजून घ्या. तुमच्याकडे त्या पद्धतीने डॉक्युमेंट अवेलेबल आहेत का ते चेक करा आणि मगच फॉर्म भरा. शिवाय मित्रांनो, तुम्ही पहिले डिसाईड सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्या ठिकाणी जागा, तुमच्या कास्टला किती जागा दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर ओपन कास्टला किती जागा दिलेल्या आहेत, या सर्व गोष्टींचा बारकाईने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा फॉर्म भरायचा आहे. आय होप मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर असणार आहे आणि नक्कीच यामुळे तुम्ही काळजी घ्या. शिवाय मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपली पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, ॲप डाउनलोड करा आणि फास्ट ट्रॅक ऑनलाईन बॅच जॉईन करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.